पेबल्स मराठी। एकता हीच खरी शक्ती। एका गावात वडील आणि त्यांची तीन मुलं असं लहानसं कुटुंब राहायचं। ती तीन मुलं ना एकमेकाशी सतत भांडायची, त्यामुळे वडिलांना ना त्यांची फारच चिंता वाटायची। एकदा वडिलांना एक युक्ती सुचली। त्यांनी आपल्या मुलांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या हातात एक लाकडाची मोळी दिली आणि सांगितलं, ही मोळी मोडून दाखव बरं। त्या तिघांनीही खूप जोर लावून ती मोळी तोडण्याचा प्रयत्न केला, पण ती काही शेवटपर्यंत तुटलीच नाही। आता वडिलांनी प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली आणि म्हणाले, आता ही तोडून दाखवा बरं। त्या तिघांनीही अगदी सहजपणे ती काठी तोडली आणि बाबांना दाखवली। त्यावर बाबा म्हणाले, मुलांनो, जर का तुम्ही लाकडाच्या मोळीसारखे एकत्र राहिलात तर कोणीही तुमच्यात फूट पाडू शकणार नाही, पण जर का तुम्ही वेगवेगळे झालात तर कोणीही तुमचा गैरफायदा घेईल। मुलांना वडिलांचं सांगणं पटलं। मुलं म्हणाली, बाबा, यापुढे आम्ही कधीही भांडणार नाही, आम्ही नेहमी एकत्र राहू। तात्पर्य, या गोष्टीतून आपण हे शिकलो की एकतेतच खरी ताकद आहे। पेबल्स मराठी।